अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिला तिच्या आईने या कारणामुळे बेदम मारले होते. नेमकं ते कारण काय होतं, कुठल्या कारणामुळे या अभिनेत्रीला तिच्या आईने चांगलं चोपलं होतं, चला जाणून घेऊया. तुम्हा सर्वांना माहिती आहे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे ही आतापर्यंत अनेक मराठी मालिका, चित्रपट, वेब सिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तिचं नाव मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत सामील आहे. तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे ती नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. पण आता तिने तिच्या आयुष्यातील एका अनुभवाबद्दल मोठा खुलासा केला आहे. एकदा तिला तिच्या आईने झाडूने बेदम मारलं होतं, पण नेमकं कारण काय होतं चला जाणून घेऊया. संस्कृतीचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. तिच्या आयुष्यात काय चाललं याचे अपडेट ती तिच्या चाहत्यांना सोशल मीडियावरून देत असते. याचबरोबर अनेक मुलाखतींमधून ती तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी चाहत्यांना सांगत असते. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिनं एक तिच्या आयुष्यातील भारी किस्सा शेअर केला आहे. जेव्हा तिला विचारण्यात आलं की तू तुझ्या आयुष्यामध्ये पहिली शिवी केव्हा दिली होती, या विचारलेल्या प्रश्नावर ती म्हणाली होती, मी माझ्या आयुष्यामध्ये पहिली शिवी आईसमोर दिली होती. ती आईला नक्कीच दिली नव्हती, कारण ते शक्यच नाही. आणि आईला शिवी देणं हे मी स्वप्नातही विचार करू शकत नाही, आणि तेवढी हिंमतसुद्धा माझ्यामध्ये नाही. पण मी एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला शिवी दिली होती, आणि तेव्हा आई नेमकीच समोर बसली होती आणि तिनं ते ऐकलं. पुढे ती म्हणाली, तो शब्द ऐकल्यावर, ती शिवी ऐकल्यावर माझी आई शांत बसली, ती काहीही बोलली नाही. पण नंतर तिने मला विचारलं, काय म्हणालीस तू, परत बोल. तेव्हा माझ्या तोंडून तो शब्द बाहेर फुटेना. आईने बाजूला असलेला झाडू घेतला आणि मला बेदम मारलं. मला अजूनही आठवतंय, आमच्या बेडवर मी इकडून तिकडे पडत होते आणि आई झाडूने मला मारत होती. हे सर्व घडल्यानंतर परत मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच आईसमोर कोणाविषयी वाईट बोलले नाही किंवा कोणाला शिवीसुद्धा दिली नाही. मित्रांनो, तुम्हा सर्वांना आजचा हा किस्सा कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.